बारामती विधानसभा मतदार संघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई होती आणि शर्मिला पवार ज्या आहेत ते योगेंद्र पवारांच्या प्रचारार्थ गाव दौरा करतायत। कशा पद्धतीने दौरा सुरू आहे काय सांगाल? सर्वसामान्यांना जाऊन आम्ही सगळेजण भेटतोय, त्यांच्या त्यांचं एक म्हणणं ऐकून घेतोय आणि चांगला चाललाय प्रचार। काय लोकांचे प्रमुख मागण्या आहेत या भागातल्या, काय वाटतं? मागण्या बऱ्याच आहेत। बेरोजगारी मोठ्या प्रमाणावरती आहे, नोकऱ्यांचा एक अतिशय मोठा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा एक मोठा प्रॉब्लेम आहे, लोकांना प्यायला पाणी नाही आहे आणि ह्या अशा अनेक अडचणी आहेत त्यांच्या। महिलांना रोजगार नाही आहे, हाताला काम नाही आहे। प्रत्येक जाईल तिथे महिला म्हणते आम्हाला काहीतरी काहीतरी आम्हाला एक हाताला काम द्या, आम्हाला घरी बसून असतो आम्ही, काहीतरी उद्योगधंदा द्या, इंडस्ट्री आणा। कशा पद्धतीनं ना मतदारांना आश्वस्त करता आहात तुम्ही? आता आश्वस्त आम्हाला हेच या दोन तीन गोष्टी आहेत की बेरोजगारी असेल, भ्रष्टाचार असेल, महागाई असेल, या सगळ्या गोष्टींवरती आम्ही त्यांच्याशी बोलतोय, चर्चा करतोय, कसं करता येईल, काय करता येईल, त्यांच्याकडून पण थोडा फीडबॅक घेतोय आणि त्याच्यावरती काम चालू आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना 48,000 लीड मिळालं बारामती विधानसभा मतदारसंघातून। लोकसभेचा जो ट्रेंड आहे तो अजून कायम आहे असं तुम्हाला वाटतंय? आता कसं आहे, परिस्थिती त्यावेळेला थोडीशी वेगळी होती, मी नाही म्हणणार नाही। यावेळेला उमेदवार पण आमचा समोर जो आमचा उमेदवार तर तगडा आहेच, पण आम्हाला विरोधकही चांगला मिळालेला आहे आणि त्यावेळेला ही आत्ता ही निवडणूक मला असं वाटतंय चांगलीच होणार आहे आणि त्याच्यातून शेवटी आमच्या उमेदवाराच्या मागे पवारसाहेबांचा हात खंबीरपणे आहे, आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे आमचा उमेदवार निश्चित निवडून येईल। काय लोकांच्या मध्ये कल जाणवतोय साधारणतः तुम्ही फिरतात? आतापर्यंत किती गावांचा दौरा करता केला? बऱ्याच गावांच्या मध्ये फिरलेले आहे मी, अजून चालूच आहे दौरा, अजून संपलेला नाहीये। आपल्याला शेवटची तारीख मला वाटते 18 तारखेला आपली प्रचार हे सांगता सभा असेल, त्याच्यामध्ये आम्ही जेवढी गावं आम्हाला गावांपेक्षा जेवढ्या लोकांच्या पर्यंत पोहोचता येईल आमचा तोच एक ध्यास आहे। बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पवार कुटुंबाभोवती फिरली गेली, आता विधानसभा वाटते का पवार कुटुंबाभोवतीच फिरते अशी? आता उमेदवारच दोन्ही घरातलेच आहेत ना, त्याच्यामुळे फिरतेच आहे, नाही म्हणू शकत नाही मी। पण आम्ही कसं आहे, आता उमेदवार कोण आहे समोर हे आम्ही बघत नाही आहे, आम्हाला आमचं काम करायचं आहे, आमचा फोकस आम्ही ढळू देणार नाही आहे। आमच्या उमेदवारांनी काय काय केलं पाहिजे, आजपर्यंत त्यांनी काय काय कामं केलेली आहेत हे आम्ही लोकांच्यापर्यंत पोचवत आहोत। फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ 150 ओढ्यांचं खोलीकरण केलेलं आहे, त्यावेळेला योगेंद्रदादांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून ही संस्था स्थापन केली। 2,500 पाच तालुक्यांमध्ये आपण अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विहिरी खोदून देण्याचं काम केलेलं आहे। ते कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत, विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार आहेत, महिलांसाठी असेल, आरोग्य असेल, शैक्षणिक असेल, असे अनेक कार्यक्रम त्यांच्या उपक्रम त्यांच्या हातून घडलेले आहेत हे आम्ही लोकांपर्यंत पोचवत आहोत। आणि पाण्यावरती प्रामुख्याने नक्कीच आम्ही पाण्यावरती भर देणार आहोत आणि लोकांना पाणी आणून द्यायचं काम करणार आहोत। मधल्या काळात काय दादांशी वहिनींशी काय बोलणं झालं का, दिवाळी असेल किंवा लोकसभेनंतर काय तणाव वगैरे जाणवतोय की काय, कशा पद्धतीचं नातं राहिले पवारांचं? कारण आत्तापर्यंत जे पवार बघितलं ते एकसंघ कुटुंब होतं, दिवाळीत तुम्ही एकत्र यायचा, यंदाच्या वेळेस आम्हाला तरी दिसलं नाही की तुम्ही एकत्र आलेला। तू घरी का नाही आला माझ्या, मी सगळं दाखवलं असतं तुला, हा माझ्या मोबाईलमध्ये पण आहेत फोटोज आणि व्हिडिओज, मी दाखवू शकते तुला। मग तुला आला होतात सगळे एकत्र, अर्थातच, त्याच्यामुळे असं मी म्हणणार नाही की पवार कुटुंब कुणीही एकत्र आलेलं नाही किंवा नव्हतं। शेवटी घर आहे, कुटुंब आहे, आपण कोणाला सोडू शकत नाही आणि दिवाळी ही आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन साजरी करायची असते। दिवाळी एकटं दुकटं कोणी कधी साजरी करत नसतं, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण आहोत, एकत्र आहोत। शेवटी आता हे प्रोफेशन सारखं आहे, राजकारण आहे, वेगळं केलेलं आहे, विचार थोडेसे बदललेले आहेत पण मन अजून तीच आहे। परंतु तुम्ही दिवाळी एकत्र साजरी केली तर मला दुसऱ्या गोष्टी सांगा, तुम्ही अनेक वर्ष झालं प्रचार करता आहात, ताईंसाठी केला असेल, दादांसाठी केला असेल किंवा इतर उमेदवारांसाठी केला असेल, मुलासाठी प्रचार करताना काय वेगळ्या भावना जाणवतो? कसं आहे जयदीप, आम्हाला म्हणजे चेष्टेचा अजितदादांना चेष्टा किंवा गमती जमतीत बोलायची एक खूप सवय आहे, आम्ही ते काय गांभीर्याने घेत नाही या गोष्टी, परंतु तू आत्ता विषय काढलास म्हणून आम्हाला त्यांनी पावसाळी छत्र्या म्हणाले होते, पण आम्ही ठामपणे मी सांगू शकते इथे असलेले आमचे सगळेजण आहेत, इथे आमचे मामा कुठे गेले, आम्ही ओढ्यांचं काम करतो, प्रचाराच्या वेळेला मी म्हणजे फार
पवार साहेबांच्या वेळेपासून अजितदादांसाठी पण आम्ही या सर्व गावामध्ये फिरलेलो आहोत. ताईंसाठी तर होतोच, पण इंदापूर तालुक्यामध्ये पण आमच्या सगळ्या तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे आम्ही बर्णे मामांसाठी पण प्रचार केलेला आहे. त्याच्यामुळे आज जरी युगेंद्रदादा समोर म्हणजे आमचे उमेदवार असतील, मला त्यात काय वेगळं काय वाटत नाही. सगळेच फॅमिली मेंबर्ससाठी आम्ही समान प्रचार केलेला आहे. तुम्ही प्रचार सेम केलाय, पण मुलगा म्हणून काहीतरी वेगळी छोटीशी भावना असेल की बाबा बाकीच्यांसाठी केला, आता मुलगा म्हणून काय वाटतं या अनुषंगाने मी विचारतो. नाही, कसं असतं, जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळेला आपला उमेदवार जिंकून आलाच पाहिजे हे भावना पवारसाहेबांच्या बाबतीत पण होती, दादांच्या बाबतीत पण होती आणि ताईंच्या बाबतीत पण होती. तीच भावना आज युगेंद्रदादांच्या पण बाबतीत तीच आहे की युगेंद्रदादा निवडून येणार आणि आलेच पाहिजे. त्याच्यासाठी जे काय परिश्रम घ्यावे लागतील ते आम्ही करणार आहोत, कारण आता आम्ही एक बाजू घेतलेली आहे आणि त्या बाजूला शेवटी 100% आम्ही न्याय देणार. एक आई म्हणून निश्चितपणे मला त्यांची बाकीच्या गोष्टी नाही, त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते असतात, एक काळजी वाटते बाबा जेवले आहेत का व्यवस्थित, रात्री उशीर होतो त्यांना, परंतु आता त्याच्याकडे लक्ष देण्यासारखं काय राहिलेलं नाही, कारण त्यांच्याबरोबरचे जो मित्रपरिवार आहे ते त्यांची चांगली देखभाल घेतात. सकाळी किती वाजता दौरा सुरू होतो तुमचा आणि किती वाजता संपतो? आम्ही घरातून साधारण मी आणि माझे सर्व सहकारी आम्ही 8-8:30 बाहेर पडतो आणि रात्री आम्हाला होतात उशीर होतो. खूप खूप धन्यवाद तरुवता शर्मिला पवार यांनी सांगितलं की सकाळी लवकर बाहेर पडतो आणि रात्री उशीर जातो. तरी असं जरी असलं तरी युगेंद्र पवारांना निवडून आणण्यासाठी त्यांची प्रयत्नांची परिकाष्ठा सुरू आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.